मॉल के पीछे में क्या जानकारी मिली थी और यहाँ पर क्या हो रहा था? यहाँ पर थोड़ी देर पहले, आधा घंटा करीब पहले जानकारी मिली कि यहाँ पर पुलिस और इलेक्शन कमीशन ने रेड मारा है। तो मैं यहाँ पर आया और वहाँ की हालात की जानकारी लिया, तो यहाँ पर अंदर से करीब 40-50 लड़कियाँ निकली और वह लड़कियाँ स्कार्फ पहने बाहर निकली। तो ऐसा शक हो रहा है कि यहाँ पर कुछ अवैध काम हो रहा था, और जिसके कारण पुलिस और यहाँ पर इलेक्शन ऑफिसर आए और उन्होंने वहाँ पर जांच करने के बाद मेरी अधिकारियों से बात हुई कि वहाँ पर मोबाइल्स मिले हैं और वोटर लिस्ट मिली है और कुछ लोग यहाँ पर बैठ के अवैध काम कर रहे थे। तो यह जो वातावरण एक सिविल लाइन्स में हो रहा है वह इतना ख़राब हुआ है कि जिससे यहाँ के आजू बाजू के जो लोग हैं वह बहुत परेशान है, और कुछ नगर सेवक अंदर बैठे हुए हैं और उन्हें इस तरह के अशोभनीय कार्य करना उन्हें शोभा नहीं देता। कौन से पार्टी के नगर सेवक अंदर बैठे? भारतीय जनता पार्टी के नगर सेवक बैठे हैं, उनके कार्यकर्ता बैठे हुए हैं। इस तरीके से वहाँ पर अवैध धंधे हो रहे हैं, और इलेक्शन के टाइम में वोटर लिस्ट मिलना, वहाँ पर और सामग्री मिलना, मोबाइल्स मिलना और लड़कियाँ मिलना, तो इससे साफ जाहिर होता है कि वहाँ पर कुछ अवैध काम हो रहा था। आपका नाम बताइए। मेरा नाम वेद प्रकाश आर्य। अंतर्गत मी FST टीम इन्चार्ज श्याम मधुकर धरमभाई, मला सी विजिलन्सच्या जे ॲप्स आहे त्या अंतर्गत जी तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीमध्ये मी या लंच रूट म्हणून जरीपटका या ठिकाणी उपलब्ध म्हणजे उपस्थित झालेला, आणि ही जी तक्रार होती ही तक्रारीचं निवारण करण्या किंवा याची नाही का जात पडताळणी करण्याकरता मी इथं उपलब्ध झालेला आहे। जेव्हा की मी या ठिकाणी उपलब्ध आल्या म्हणजे इथे उपस्थित झाल्यानंतर मला ज्या तक्रारीमध्ये नमूद केलं होतं तक्रारकर्त्याच्याकडून की 25 ते 30 मुले किंवा संदिग्ध व्यक्ती या ठिकाणी प्रचार करत आहे, प्रचार कार्य इथं नाही का म्हणजे सुरू आहे, ते बघितल्यानंतर मी माझ्या टीमसह नाही का इथे प्रत्यक्षदर्शी पाहणी केली, तर या ठिकाणी फक्त ते विद्यार्थी आपल्या इव्हेंट किंवा या स्कूलच्या प्रिमायसेसमध्ये जे काही प्रक्रिया करून राहिले याची तपासणी केली, त्यांची मोबाईल तपासणी केली, त्यामध्ये त्यांनी नाही का आपल्या ज्या काही इथल्या रेग्युलर रुटीन वर्क आहे त्यामधून नाही का त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला। परंतु आज जे दिनांक 21 तारखेला आदर्श आचारसंहिता अंतर्गत विधानसभा 57 उत्तर इथे जे निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये जे तक्रारकर्त्यांनी तक्रार केली होती या तक्रारीला मी म्हणजे रिझॉल्व केली म्हणजे ती खारिज केली, आणि जे काही तथ्य आढळून आले ते मी त्यांना प्रत्यक्षदर्शी फोटोसह पाठवले। जसं माहीत झालं की इकडे जे बसले होते मुलं मुलगी बसले होते ते पूर्ण लोकांना फोन करून सांगत होते की तुमचं बूथ इकडे आहे तुम्ही इकडे वोट करा, आणि पूर्ण आता बघितलं पाहिजे पूर्ण BJP चे कार्यकर्ता आणि नगरसेवकीन वरती बसले आहे, का कारण आहे? त्याबाबत मला इथे माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांना माहिती विचारली तर ते शेजारी आणि आम्ही हे जे शैक्षणिक क्षेत्र आहे किंवा ह्या शैक्षणिक जे कार्य इथे होते याबाबत नाही का आमचे कोणी नातेवाईक आहे त्यामुळे आम्ही नाही काय होत आहे हे पाहणी करण्याकरता आम्ही इथे उपलब्ध झालो। नातेवाईक तर काँग्रेसचे बी आहे पण त्यांना वरती काम नाही जाऊन त्यांचं म्हणणं पडलं की त्यांचे स्वतःचे कॉलेज आहे त्यांना हे काम केलं। त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की त्यांनी जे कोणी इथे उपलब्ध झालेलं आहे किंवा तुम्ही आपल्या म्हणण्याप्रमाणे जे कोणी इथे आलेले आहेत त्यांना मी पूर्ण विचारणा केली की यांच्याशी तुमचे काय संबंध आहे, त्यांनी प्रत्यक्षदर्शी सांगितलं की हे माझे नातेवाईक आहे आणि त्यांचे नातेसंबंध असल्याबाबतचं त्यांची जाणीव करून दिली। त्यांचे नातेवाईक सगळेजण इकडे वरती येणार का? नाही, मग त्यावेळेला ज्या वेळेला माझी कारवाई संपली होती नगरसेवक आहे ती त्याबाबत तुम्ही माहिती जी घ्यायची आहे ती त्यांच्याशी प्रत्यक्षदर्शी तुम्ही मला एक म्हणायचं आहे आपली आपल्याला जी माहिती उपलब्ध करून घ्यायची त्यांच्याशी समक्ष नाही का आपण संवाद साधून त्यांच्याकडून माहिती घ्यावी। मी तुम्हाला उपलब्ध करून देतो त्यांच्याशी बोलावं। आतापर्यंत का असं हे केलं तुम्ही? मी त्यांच्याशी बोलून द्यायला नाही का आपल्याला पुढे पुढाकार देतो त्यांना बाहेर केलेला मी आज मी माझी प्रक्रियेमध्ये त्यांना हस्तक्षेप करू देत नाही आहे। मी माझ्या आता आपण त्यांना भेटावं त्यांना विचारणा करावी। मी पूर्ण प्रिमायसेसच्या बाहेर काढलेला आहे फक्त त्यांचं प्रिमायसेस इंटर एरिया ज्या ठिकाणी मी जे काही तक्रारी आलेल्या त्याच्या मी संधी अधिकारी आणि ते BJP चे कार्यकर्ता वरती बसून का करू बसून कारवाई चालू त्याला बसून आहे नाही त्या परिसरामध्ये उपलब्ध झालेल्या तुम्हाला सांगतोय त्यांच्याशी पण संवाद साधला मी ते त्यांना विचारलं की तुम्ही आतमध्ये ठेवू दिलं नाही मगाशी नाही का त्यांच्या जे काही तक्रार आली होती ते डिझॉल्व्ह केलेली आहे। यस यस भेटा त्यांना आणि त्यांचा विचारणा करा वरती बसले असेल तर त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून काय काबर आले त्याला विचारा। मी श्याम धर्ममाळी।
सी विजिलन्स एफएसटी टीम इन्चार्ज जरीपटका 3 मधून आपल्याशी संवाद साधत आहे. ठीक आहे, क्या जानकारी मिली थी कि यहाँ पर क्या हो रहा है जिसकी वजह से यहाँ पर अधिकारी लोग आए और यहाँ पर रेड किए गए और रेड में क्या मिला? हेलो, हम लोग अपने पूरे पार्टी के साथ लोगों को मतदान के लिए प्रोत्साहित करने के लिए अपने अपने बूथ पर काम कर रहे थे. जरीपटका कांग्रेस कमेटी का हमेशा एक सिस्टम रहा है कि एक शांतिपूर्ण मतदान और संविधान के तहत मिले हुए अधिकारों का उपयोग शांतिपूर्ण तरीके से लोगों ने करना चाहिए, वो हम कर रहे थे. उस बीच हमें खबर लगी कि बीजेपी के तरफ से यहाँ से कुछ पैसा, दारू आदि यहाँ से बांटा जा रहा था, जिसका चुनाव आयोग ने यहाँ रेड किया और हमको पता लगा तो हम सब लोग यहाँ अपने साथियों के साथ आए तो वाकई में हमें ये दिखा कि यहाँ पर काफ़ी गाड़ियाँ अधिकारियों की थी. अधिकारी लोग सब ऊपर थे, हम लोगों ने अंदर जाने की कोशिश की मगर हम लोगों को जाने नहीं दिया गया. सबको बाहर रोक दिया गया कि हमारे प्रीमाइसेस में आप नहीं आ सकते. इन्होंने पिछले 10-15 साल से करीब करीब जरीपटका का वातावरण एक बहुत ही बेकार कर दिया है. इन्होंने जरीपटका में एक ज़माने में जब से इलेक्शन होते थे, हम चाहे बीजेपी वाले रहे चाहे हम कांग्रेस वाले रहे, मिलजुल के रहते थे, किसी को कभी कोई टेंशन नहीं होता था. मगर जब से विक्की कुकरेजा चुनाव लड़े हैं, यहाँ एक वातावरण दारू पैसा इसका चलन इतना बढ़ गया है कि एक संस्कृति जो भाजपा बोलती है, बड़ी बड़ी बातें करते हैं ये लोग कि हम बहुत संस्कृति वाले हैं, हम सिद्धांत वाले हैं, मगर ऐसा कुछ भी नहीं है. पूरे गिरे हुए स्तर पर मतदान कराया जाता है यहाँ पे बीजेपी की तरफ से. आज की कार्रवाई में क्या पता चला? हमें ऐसा खबर लगी है कि यहाँ पैसा वोटर लिस्टे जिन जिन लोगों को यहाँ से पैसा दिया जा रहा था वो जब्त हुआ है, मगर अधिकारियों ने उसकी अभी तक हमें जानकारी नहीं दी है. हमने 4-4 बार पूछा है मगर अधिकारी हमें बाहर ही ढकेल रहे थे. और इतनी देर से अधिकारी यहाँ पे क्या कर रहे? 4 घंटे हो गए रेड को, अभी तक कोई बात नहीं है. अगर कुछ नहीं मिला तो वो इमीडिएट वापस क्यों नहीं गए? ये बात छुपाई जा रही है और ये बात को पूरा दबाया जा रहा है शासन के तंत्र में. बच्चे भी बहुत सारे यहाँ पर 30-40 लड़के थे. सब मिला है, बहुत कुछ मिला है, मगर हर चीज को प्रशासन, शासन, मुख्यमंत्री के तरफ से कुछ प्रेशर आया होगा जिन्हें दबाया जा रहा है. हम लोगों को बिल्कुल आगे नहीं आने दिया जा रहा है और बहुत बुरी तरीके से ये रेड हुई है. यहाँ से पूरा पैसा पूरे प्रभाग में नहीं, पूरे उत्तर नागपुर में चलाया जा रहा है यहाँ से पैसा. आपका नाम? सुरेश जग्यासी. मैं जरीपटका प्रभाग का ये नगर सेवक था, माजी नगर सेवक और कांग्रेस कमेटी का अध्यक्ष हूँ.